नमस्कार मंडळी मंडळी, आज आपण माहिती करून घेणार आहोत जून महिन्याच्या, जून 2022 महिन्याच्या कर्क राशीच्या मासिक राशी भविष्याची। त्याआधी आपण माहिती करून घेऊया या जून महिन्यातल्या कर्क राशीमधले जे महत्त्वपूर्ण ग्रहयोग या महिन्यासाठी तयार होत आहेत ते ग्रहयोग आधी जाणून घेऊया। या जून महिन्यामध्ये मेष राशीमध्ये कर्मस्थानामध्ये शुक्र आणि राहू युती योगामध्ये 18 जूनपर्यंत राहणार आहेत। तर 11व्या स्थानामध्ये वृषभ राशीमध्ये बुध ग्रह रवी बरोबर युतीमध्ये 15 जूनपर्यंत राहील। हा राजयोग कारक असलेला बुधादित्य योग अत्यंत शुभकारक समजला जातो कर्क राशीला। चतुर्थ स्थानामध्ये केतू आणि अष्टम स्थानामध्ये शनी कुंभ राशीमध्ये राहील। तर भाग्यस्थानामध्ये म्हणजे नवम स्थानात 9व्या घरात गुरु आणि मंगळ ग्रहांची युती 27 जूनपर्यंत राहणार आहे। आणि हे सगळे ग्रहयोग आपल्या कर्क राशीच्या मंडळींना आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये यशाची गणित सिद्ध करायला खूप चांगली मदत करणार आहे। तर काही ठिकाणी अडचणी निर्माण करतील आणि म्हणूनच या सगळ्या बाबींची माहिती आपल्याला आजच्या या भागामध्ये करून घ्यायची आहे। परंतु ही सगळी माहिती, हे सगळं राशीफळ आपल्याला तंतोतंत लागू पडेल का? तर बिलकुल नाही, कारण तुमच्या वैयक्तिक कुंडलीतले ग्रह कसे आहेत त्याची माहिती अगोदर तुम्हाला असली पाहिजे। कोणते ग्रह शुभ आहेत, अशुभ आहेत, कोणती दशा सुरू आहे, अंतरदशा चालू आहे, त्याच्यावर ह्या गोचर ग्रहांचा बदलाचा परिणाम मिळत असतो हे लक्षात ठेवून जर आपण हे राशी भविष्य माहिती करून घेत आहे तर ह्या जून महिन्याचं अतिशय सुंदर नियोजन आपण करू शकता। कारण जे महत्त्वाचे ढोबळ मुद्दे आहेत ते मात्र अनुभवायला निश्चितपणे येताना आपल्याला दिसणारच आहेत मंडळी। तसेच हे राशी भविष्य आपण कशावरून पाहतोय तर आपल्या चंद्र राशीनुसार माहिती करून घेत आहोत। कारण बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात की चंद्र राशीवरून की चालू नावावरून, नाव राशीवरून आपल्याला राशी भविष्य पाहायचंय तर चंद्र राशीवरून आणि चालू नावावरून हे राशी भविष्य आपल्याला पाहायचं नाही। मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून। मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा गूढ विषयातल्या विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त तितकीच परिपूर्ण माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ जसे अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळतं आणि एकही व्हिडिओ आपला चुकत नाही। मंडळी, एप्रिल 2022 राहू, गुरु आणि शनी अर्थात केतूसुद्धा हे दिग्गज ग्रहांचं गोचर भ्रमण झालं, त्यांचा राशी बदल झाला, त्यांचा परिणाम आपल्या राशीवरती काय होणार आहे, काय झालं आहे, कोणती काळजी घ्यायची आणि कोणते साधे सोपे उपाय करायचे, तसेच साडेसाती, पनवती म्हणजे शनी बदल या विषयाच्या माहितीचे व्हिडिओ आपल्या या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत। तुम्ही पाहिले नसतील तुम्ही ते पाहावेत, म्हणून त्याची लिंक खाली दिलेले अवश्य जाऊन तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पहा। म्हणजे ह्या वर्षाचं नियोजन आणि या ग्रहांचे बदल आपल्याला निश्चित कळतील आपल्या राशीसाठी। चला तर मग आजच्या या भागामध्ये माहिती करून घेऊया चौथी राशी म्हणजे कर्क ह्याचं जून महिन्यातलं मासिक राशी भविष्य काय फळ सांगते आपल्याला। या संपूर्ण महिन्यासाठी कर्क राशीला मंगळ, गुरु, शुक्र आणि बुध हे ग्रह अतिशय शुभ परिणाम देणारे ठरणार आहेत। तर रवी 15 जूनपर्यंत लाभातून शुभ परिणाम देईल आणि शनीची पनवती मात्र काही अडचणी निर्माण करेल। शनीचा हा महिना अष्टम स्थानातील पनवतीचा काळ व्यापारी मंडळींना मात्र अत्यंत सावधानता ठेवण्याचा अगदी व्यवस्थितपणे इशारा देत आहे। आपल्या उद्योगधंदे आणि कामामध्ये आपण स्वतः जातीने लक्ष दिलं तर या अडचणीसुद्धा कमी राहतील। हा शनी सप्तमेश असल्यामुळे जोडीदाराच्या कामकाजामध्ये सुद्धा जातीने लक्ष देण्याचे सुचवत आहे। विशेष करून जोडीदाराचं आरोग्य या विषयामध्ये बिलकुल हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाही। तसेच जवळच्या नातेसंबंधांमध्ये काही व्यवहार जर आपल्याला करायचे असतील तर विशेष काळजी घेऊनच हे व्यवहार करा, करणं गरजेचं राहील, नाहीतर त्रास होऊ शकतो। बाकी भाग्यामध्ये असणारा गुरु आणि मंगळ ह्याची युती आहे ही जागेच्या कामातल्या खरेदी विक्रीला, गुंतवणुकीला, काम करण्यासाठी परिपूर्ण यश देणाऱ्यासाठी सक्षम राहणार आहे। नोकरीच्या स्थानातील गुरु ग्रह असून तो म्हणजे नोकरीच्या स्थानाचा ग्रह आपल्या राशीचा गुरु आहे आणि तो भाग्यामध्ये गोचर भ्रमण करत असल्यामुळे नोकरदार मंडळींना चांगल्या नोकरीचे योग तयार तो करत आहेत। जी मंडळी चांगल्या नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांनी अवश्य या महिन्यामध्ये आपले प्रयत्न वाढवायचे आहेत। मात्र गुरु आणि मंगळाची या महिन्यातली युती आपल्या वरिष्ठांबरोबर थोडं सामंजस्याने घेण्याचं सुद्धा संकेत देत आहेत, सुचवत आहे। सरकारी कामं, कागदपत्रांची कामं 15 जूनपर्यंत पूर्ण करून घेतल्यास अत्यंत उत्तम राहील। नंतर व्ययस्थानामध्ये जाणारा रवी ह्या कामातल्या काही अडचणी मात्र आपल्यासाठी वाढवू शकतो। त्याचप्रमाणे कोर्ट कचेरीची कामं व्यवस्थित मार्गदर्शन घेऊनच करायची आहे। शनीची साथ सध्या आपल्या राशीला नाही
त्यामुळे थोडं सबुरीने आणि धीराने कायद्याच्या कामाकडे तुम्हाला पाहावं लागणार आहे. अकाउंटिंगची कामंसुद्धा व्यवस्थित वेळेमध्ये पूर्ण करून आपल्याला घ्यायची आहेत, त्यामुळे तिकडे लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका. सुखस्थानातील म्हणजे चतुर्थ स्थानातील केतू आणि राहू याबरोबर होणारी जी शुक्राची युती समोरच्या घरामध्ये होत आहे ती अचानकपणे घरातील सदस्यांमधील सामंजस्य बिघडवण्याचं थोडंसं काम करेल, तेव्हा सावध राहायचं आहे. हा शुक्र राहूचा योग चुकीच्या अनैतिक प्रेमसंबंधांना साथ देणारा ठरेल, जे आपल्या वैवाहिक सामाजिक जीवनासाठी मात्र अत्यंत त्रासदायक ठरू शकतं. तेव्हा अशा नातेसंबंधामधून लांब राहिलेलं तुमच्याकरता उत्तम राहील, बरं होईल. विवाहिच्छुक मंडळींना जोडीदाराचा शोध घेण्यासाठी शुक्र आणि गुरु या दोन्ही ग्रहांची साथ अतिशय उत्तम राहणार आहे. ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे त्यांनी पुन्हा एकदा आपल्या नात्यांमधील, आपल्या प्रेमाच्या नात्यांमधील, प्रेमसंबंधांमधील जे संबंध आहेत ते तपासून घेऊन नंतरच विवाहाचा निर्णय घेतला तर बरं होईल. विद्यार्थ्यांनी मोबाईल, छान चौकी, मित्रपरिवार यांच्याबरोबर आपला वेळ वाया जाणार नाही, अभ्यासापासून आपण भरकटणार नाही याची काळजी मात्र या महिन्यामध्ये फार दक्षतेने घ्यायची आहे. शनी, रवी, शुक्र या महिन्यातील ग्रहयोग विद्यार्थ्यांसाठी काही नुकसानकारक ठरू शकतात, तेव्हा काळजी घ्या, फोकस रहा आणि मार्गदर्शन घ्या. इंजिनिअरिंग, आय टी, बँकिंग, फायनान्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. काही चांगल्या संधी या विद्यार्थ्यांसाठी या महिन्यामध्ये येण्याचे योग निर्माण होत आहेत, तेव्हा लक्ष मात्र ठेवा. शेअर मार्केटचा विचार केला तर या महिन्यात बँकिंग, आय टी, केमिकल, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक या सेक्टरमधली गुंतवणूक विशेष फायदा मिळवून देणारी राहील, तर ऑटो, ऑइल, स्टील, इन्फ्रा या सेक्टरपासून मात्र फार सावधानता ठेवायची आहे. FMCG इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये लॉंग टर्मसाठी गुंतवणूक आपल्याला उत्तम राहील. शुक्र आणि राहूची युती 18 जूनपर्यंत नीट अभ्यास करून फ्युचर आणि ऑप्शन्स तसेच इंट्राडेमध्ये जी मंडळी ट्रेडिंग करतायत ती याच सावधानतेने करायला सांगत आहे. हा योग बऱ्याचदा भ्रम निर्माण करून व्यवहारामध्ये आपलं नुकसान मात्र करत असतो, तेव्हा सावधानता ठेवा. आरोग्याचा विचार केला तर अष्टमातील असणारा शनी शरीरातील वातविकार वाढवून सांधेदुखीचा त्रास मात्र आपला या महिन्यामध्ये थोडा जास्त वाढवू शकतो. विशेष करून पायाची सांधे, पायाची हाडं या बाबतीमध्ये काळजी घ्यायची आहे. जोडीदाराच्या आरोग्याच्या तक्रारीकडे सुद्धा आपल्याला पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे, बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही. मानसिक त्रास तसेच जुना मधुमेहाचा, ब्लड प्रेशरचा त्रास, आजार या काळामध्ये डोकं वर काढू शकतो, तेव्हा काळजी घ्या, योग्य डॉक्टरी सल्ला घ्या, पथ्यपाणी सांभाळा. या महिन्यातील अशुभ ग्रहांचे परिणाम कमी करण्यासाठी आपल्या कुलदेवतेची उपासना मात्र वाढवा. अगदी ओम श्री कुलदेवताय नमः रोज 11 वेळा देवासोबत दिवा लावताना हा मंत्र म्हणा. गुरुचरित्र 18वा अध्याय वाचनामध्ये ठेवा, तर शिवलीलामृत पोथीचा रोज 1 अध्याय या महिन्यामध्ये अवश्य वाचा. मंडळी, या संपूर्ण महिन्यामध्ये चतुर्थातील केतू आणि कर्मस्थानातील राहू पुढे येणाऱ्या शुभ ग्रहयोगाचं खच्चीकरण करू नये, म्हणून आपल्या पूजास्थानामध्ये अवश्य सर्व कार्यसिद्धी यंत्र आणि महासुदर्शन यंत्र अवश्य ठेवू शकता, त्याचं रोज दर्शन मात्र अवश्य घ्या, उत्तम अनुभव येताना दिसतो. मंडळी, ही यंत्र आपल्याला आमच्याकडून मागवायची असतील तर ही यंत्र शुभमुहूर्तावर अभिमंत्रित करून आपल्यापर्यंत भारतामध्ये कुठेही पाठवता येतात. त्यासाठी चौकशी आणि यंत्र मागवण्यासाठी आमच्या कार्यालयामध्ये मात्र प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधायचा आहे. जो संपर्क नंबर आमच्या थंबनेलवरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला असतो, 9892156163, सकाळी 10 ते 2, संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत आपण संपर्क साधू शकता. तसेच ज्यांना ज्योतिष आणि वास्तू विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं आहे तर याच नंबरवरती संपर्क करा, आपले अपॉइंटमेंट बुक करू शकता, माहिती घेऊ शकता. या महिन्यातल्या शुभतारक आपल्या मंडळींसाठी असणारे 4 ते 14, 17, 18, 21 ते 28. मंडळी, त्याचप्रमाणे ज्यांना विविध स्तोत्र आणि मंत्र, देवदेवतांचं संकलित केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी जर आपल्याला घरपोच हवं असेल तर याची किंमत आहे 251 रुपये आणि पोस्टल चार्जेस 80, असे दोन्ही मिळून 331 रुपये. मगाशी सांगितलेल्या नंबरवरती आपण ते गुगल पे करू शकता, त्याचा स्क्रीनशॉट काढून तुमचा संपूर्ण पत्ता, तुमचा पिनकोड नंबर आमच्या याच संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून आम्हाला टाकल्यानंतर तुम्हाला हे पुस्तक अगदी 7 ते 8 दिवसामध्ये घरपोच मिळण्याची व्यवस्था केली जाईल. म्हणजे आजचा विषय कसा वाटला? पुढच्या भागामध्ये सिंह राशीची माहिती घेऊया जून महिन्यासाठी. कळावी लोभ असावा. धन्यवाद.